माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय कोर्टामधून जामीन मिळण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने ईडीच्या केसमध्ये दिलेल्या जामीनाच्या आधारावर देशमुख यांनी सीबीआय कोर्टामध्ये जामीनासाठी धाव घेतली आहे। दोन्ही गुन्हे एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आलाय। मनी लॉन्ड्रिंग आणि 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये ईडीने आणि सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते। यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात देशमुखांना जामीन मंजूर केलाय। हा जामीन मंजूर झाला असला तरी सीबीआय कडूनही दाखल आणखी एका गुन्ह्यामध्ये जामीन मिळालेला नसल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका झालेली नाहीये। अधिक माहिती घेऊया सूरज सावंत, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, आता सीबीआय कोर्ट काय निर्णय देते याकडेच लक्ष लागलंय। नक्की संदीप जी, अनिल देशमुख यांना काल परवाच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे, मात्र सीबीआयच्या गुन्ह्यात अद्यापही जामीन मंजूर झालेला नाहीये। त्यामुळे देशमुखांची कोठडीचा जो मुक्काम आहे तो तसाच राहणार आहे। मात्र काल युक्तिवाद करताना अनेक मोठे युक्तिवाद हे देशमुखांच्या वकिलांनी केलेले आहे। सर्वप्रथम तर या संपूर्ण कटांमध्ये देशमुख यांचा कुठलाही संबंध नाहीये, तसा थेट कुठलाही पुरावा नाहीये, फक्त हिअरसे आयक्यू माहितीवरती हे संपूर्ण नाट्य उभं केलं असल्याचा युक्तिवाद हा करण्यात आला होता। आणि याच पद्धतीने देशमुखांना कुठेतरी अडचणीत आणल्याचा हा युक्तिवाद उच्च न्यायालयात करण्यात आला होता। आणि हे संपूर्ण युक्तिवाद यावरती ईडीने आक्षेप घेत जो निर्णय दिला न्यायालयाने की दिलासा दिला होता, जामीन मंजूर केला होता, ह्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्याबाबत ईडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टातून काय नेमका निकाल लागतो आणि अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होते का ते पाहणं महत्वाचं आहे। मात्र सीबीआय कोर्टाकडे देखील लवकरच जामिनांसाठी अर्ज करणार असल्याची माहिती ही देशमुखांच्या वकिलांनी आपल्याला दिलेली आहे। अगदी धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।